जैन मित्रांनो तर हा पॅसेस क्रमांक तिसरा आहे दोन हजार तेराचा जो राज्यसभेचा पेपर आहे सी सॅटचा पेपर सेकंड सी सॅटचा त्याच्यामधला पॅसेज तिसरा आहे याच्यामध्ये नऊ ते बारापर्यंतचे म्हणजे नऊ दहा अकरा आणि बारा चार प्रश्न या पॅसेजवरती विचारलेले आहेत याच्या अगोदरच्या दोन व्हिडिओज बनवलेल्या आहेत लेक्चर फर्स्ट लेक्चर सेकंड प्र <coughs> प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये मी एक एक पॅसेज घेत आहे आणि त्या एका एका पॅसेजमध्ये जे परीक्षाभिमुख आयोगाच्या पॅटर्नचा जो अंदाज आहे तो मी सांगत आहे सो पहिल्या दोन व्हिडिओ पण बघा आणि याला पण कंटिन्यू करा <coughs> आता हा जो पॅसेज आहे आपण पॅसेज संपूर्ण व्यवस्थित वाचून घेऊ पॅसेजचा मतितार्थ समजून घेऊ आणि त्याच्यानंतर पुढच्या स्टेप्स घेऊ की प्रश्न वाचायचे आपल्याला ठीक आहे तर चला आपण चालू करूया पॅसेज वाचायला आता संपूर्ण मानवजात खात असलेल्या मोठभर पिकांच्या व पशुधनांच्या प्रजाती असलेल्या जनुकीय विविधतेत जी जननद्रव्य साधनसंपत्ती म्हणूनही ओळखली जाते शेतीची कार्यक्षमता सुधारण्याची मोठी शक्ती आहे म्हणजे जनुकीय विविधता जी जे आहे जेनेटिक डायव्हर्सिटीमध्ये काय आहे तर एक प्रकारे शेतीची कार्यक्षमता सुधारण्याची एक मोठी शक्ती आहे असं म्हटलेलं आहे ओके ठीक आहे आपल्याला कळेल ते त्याचबरोबर ज्या प्रजाती आपल्याला अन्न व वस्त्र पुरवतात त्या प्रजातींचा आधार रुंदावण्याची मोठी संधी उपलब्ध आहे जगाची लोकसंख्या जी पुढील चाळीस वर्षामध्ये बघा जगाची लोकसंख्या पुढच्या चाळीस वर्षामध्ये दुप्पट होण्याची अपेक्षा आहे त्यालाही खाद्य पुरवण्यासाठी शेती पुरेशी आहे आणि त्यासाठी गरज आहे ती वनस्पती वनस्पती आणि प्राणी या दोन प्रकारच्या विविधतेचा वापर करण्याची म्हणजे वनस्पती आणि प्राणींचा या दोघांचा विविधतेचा वापर करून या पुढच्या चाळीस वर्षामध्ये जी जगाची लोकसंख्या दुप्पट होणार आहे ना त्यांना खाद्य पुरवण्यासाठी मदत होणार आहे आणि यांना खाद्य पुरवण्यासाठी आवश्यक असणार पुरेशी अशी काय तर जमीन आहे का पुरेशी अशी जमीन आहे असं म्हणण्यात आलेलं आहे नेक्स्ट जनुकीय विविधतेच्या पायावर आधारित बदलाच्या विशिष्ट टप्प्यांपर्यंत पिकांमध्ये सुधारणा करून उत्पादन वाढवता येते इतिहासामध्ये आजपर्यंत उत्तम दर्जाच्या वनस्पतींची निवड करून आणि त्यांची पैदास करण्याचे काम हे वैयक्तिक शेतकऱ्यांनी तुटपुंजा साठ्यावर त्यांच्या शेती शेतामध्ये केले बघा वैयक्तिक शेतकऱ्यांनी पण काही प्रमाणामध्ये इतिहासामध्ये इतिहासाच्या कार्यकाळामध्ये म्हणजे पूर्वी उत्तम दर्जाची काय केलेली तर वनस्पतीची लागवड केलेली होती बघा आता यामध्ये प्रजाती कधीकधी उत्स्फूर्तपणे ज्या प्रजाती आहेत ना ह्या प्रजाती कधीकधी उत्स्फूर्तपणे त्यांच्या जवळपासच्या वन्य नातलगांशी संयोग होऊन वर्धित होतात वाढतात बघा जवळपासचे नातलग जे आहेत त्यांच्याबरोबर संयोगित होऊन वाढतात लागवड केलेली पिके जरी एकाच प्रजातीची असली तरी क्षेत्रीय परिस्थितीशी जुळवून घेणारे अविश्वसनीय जनुकीय गुण त्यात एकवटलेले असतात आता काही अशा प्रकारची पिकं असतात की लागवड केलेली असते पण ते काय करू शकतात तर क्षेत्रीय पद्धतीने क्षेत्रीय पद्धत म्हणजे कशा प्रकारची की त्या भागामध्ये जुळवून घेण्यासाठी काय असतात तर एक एकवटलेले असतात जुळवून घेण्यासाठी एकवटलेले असतात असं म्हणण्यात आलेलं आहे बघा ठीक आहे पुढे काय सांगण्यात आलेलं आहे बघा औद्योगिक राष्ट्रांमध्ये फार थोडेच शेतकरी शेतीमध्ये वनस्पतींच्या प्रजननासाठी वेळ अथवा जमीन देऊ शकतात म्हणजे औद्योगिक राष्ट्र जे आहेत इंडस्ट्रियल कॉरिडोर चांगला असणारे राष्ट्र जे आहेत हे येथील जे शेतकरी आहेत शेतीमध्ये वनस्पतींच्या प्रजननासाठी वेळ अथवा जमीन देऊ शकतात आज उच्च प्रतीच्या कार्यक्षम पिकांची निवड ही शासकीय शासकीय शास्त्रज्ञांमार्फत आणि खाजगी कंपन्या ज्या शेतकऱ्यांना खास जातीचे बियाणे लागवडीसाठी विकतात यांच्यामार्फत ला केली जाते आज जर बघितलं तर हे शास्त्रीय शास्त्रज्ञांच्या मार्फत शासकीय शास्त्रज्ञ आणि खाजगी कंपन्या काय करतात तर शेतकऱ्यांना खास जातीचे जे बियाणे आहे यांची लागवड विकतात आणि त्याच्यामार्फतच पिकाचे उत्पादन घेतलं जातं बघा उच्च कामगिरी आणि मोठ्या उत्पादनाच्या बदल्यात शेतकऱ्यांनी त्यांचे स्वतंत्र दिले आहे त्याचे स्वतंत्र दिलेले आहे ज्यांना परिणाम म्हणजे मोजक्याच यशस्वी वाहनाची लाखो एकरावर लागवड होत असते आहे बघा आता ह्याचे मी पॅसेज वाचतोय हा पॅसेज खूप मोठा आहे मोठा पॅसेज आहे प्रश्न चारच याच्यावरती विचारलेला आहे या अशा पॅसेजला पहिल्यांदा काय करायचं की प्रश्नपत्रिका हातात आल्यानंतर छोटे पॅसेज असतील ओके छोटे पॅसेज असतील आणि प्रश्न पाच पाच विचारले असतील त्याच्यावरती पण पहिल्यांदा त्या पॅसेजनं टार्गेट करायचं त्या पॅसेजना समजून घ्यायचं नंतर पुढे जायचं आहे बघा असे मोठे पॅसेज जे असतात ना ते थोडे पाठीमागे ठेवायचे कारण टाइम कंझ्युमिंग असतात वेळ घेतात असे पॅसेज म्हणजे हा पॅसेज वाचत असताना मला जे आयडिया येतात ना मी तुमच्या पुढं मांडत आहे बघा तत्पूर्वी एज्युकेट इंडिया ग्रुपचा मोबाईल ॲप्लिकेशन आहे ॲप्लिकेशनची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की डाउनलोड करा एनसीआय डीचा कोर्स जे राज्य सेबीची तयारी करत आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे कंबाईनची तयारी करणाऱ्या स्टुडंटसाठी पण कोर्स आहे भरपूर कोर्सेस आहेत तर तो त्याचा लाभ घेऊ शकता कमी एकदम कमी फी आहे कमी कोर्सची फी आहे त्याचा पण तुम्हाला फायदा होणार आहे तर जाऊया पुढे जाऊया आपण बघा पुढे काय म्हटलेलं बघा दक्षिणेतील मक्यांच्या पानावरील कर्पा रोगांच्या पंधरा वर्षाच्या प्रलयकारी साथीनंतर अमेरिकेतील मक्याचे उत्पादन पंधरा टक्क्यांनी घटले आता दक्षिणेमध्ये बघा जो मका आहे बघा कॉर्न आपण म्हणतो त्याच्यावरती करपा रोग आला होता आणि पंधरा वर्ष त्यानं प्रलय केला होता आणि याच्यामुळेच बघा अमेरिकेमधील जे मक्याचे उत्पादन जे होते पंधरा टक्क्यांनी घटलं होतं बघा आणि देश पिकातील जनुकीय भेदतेच्या स्थितीबाबत जागरूक झाला बघा आणि त्याच्यातून मग जनुकीय भेदता जे आहे थोडक्यात जे जेनेटिक डायव्हर्सिटी आहे विविधता आहे याच्याकडे काय झालं तर अमेरिका देश वळू लागला डकोटा येथील गव्हाच्या शेतास किंवा लोवा येथील मक्याच्या शेतास भेट देणाऱ्यास एक समान उंचीच्या एकाच पिशव्या पिकाच्या ओळी दूरवर क्षितिजापर्यंत पसरलेल्या दिसतात म्हणजे जे डकोटा असेल इथं गव्हाची शेती असेल किंवा लोवा या ठिकाणची मक्याची शेती असेल तर जे काही पीक होतं ना त्यांची उंची एक समानच असायची बघा एकसारखीच उंची असेल बघा या एकसारखे पानामध्येही एक प्रकारची विविधता असते बघा आता हा जो एकसारखेपणा जरी असला तरी त्याच्यामध्ये एक विविधता असते जी जगामधील इतर शेतकऱ्यांना उपलब्ध होत नाही जगामधील इतर शेतकऱ्यांना उपलब्ध होते का नाही आहे वनस्पतीचे प्र करणाऱ्या खाजगी उद्योगांनी अनेक प्रकारच्या वनस्पतींचा हाती घेतलेला अभ्यास आणि किडीचा उद्रेक इत्यादी बाबती बाबतची विस्तृत उपलब्ध माहिती आणि जगातील हवामान स्थिती यावर आधारित पूर्ण सूचना देणारी यंत्रणा तयार करणे आणि बियाणे विकणाऱ्या कंपन्यांमार्फत ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी ती तात्काळ वाहून नेण्याची व्यवस्था करणे या सर्वांमुळे तेथील अमेरिका अमेरिकन शेतकऱ्यांना घातक भेदतेच्या स्थितीपासून संरक्षण मिळाले थोडक्यात किडीपासून कशाप्रकारे संरक्षण मिळालं ते इथून बघा पॅरेग्राफ कुठून चालू झालेलं तर इथून पॅरेग्राफ चालू झालेलं आहे आणि एक चार ओळी झाल्यानंतर पॅरेग्राफ संपलेला चा आहे हे किडांच्या उद्रेकापासून वाचण्यासंदर्भात काय झालं ते तर सांगण्यात आले त्यांना ही सुरक्षा मोठी किंमत मोजून आली बघा आता या सुरक्षेतेमुळे खूप मोठी किंमत मोजून आली त्यामुळेच अमेरिकन शेतकरी बियाणांच्या प्रतिवर्षी चार बिलियन डॉलरपेक्षा जास्त खर्च करतात चार बिलियन डॉलरपेक्षा जास्त खर्च करतात म्हणजे साधारणतः अमेरिकेमध्ये शेतकरी तीस आ, हजार तीस तीस नाही आहे चार बिलियन म्हणजे साधारणतः मी म्हणले की सात चोक अठ्ठावीस आणि ते तीस म्हणजे तीस हजार कोटी रुपये काय करत आहेत तर याच्यासाठी खर्च करत आहेत बघा आणि जरी वास्तवात प्रति टन धान्य पीक काढण्याच्या खर्चात मागील तीन दशकांच्या तुलनेत घट झाली असली तरीही प्रति एकर उत्पादन खर्च दुप्पट झाला आहे म्हणजे प्रति टन धान्य पीक काढण्याच्या खर्चात मागील तीन दशकामध्ये तूट झालेली आहे असं म्हटलेलं आहे पण एकरी उत्पादन खर्च जो आहे तो दुपटीनं वाढलेला असं म्हणण्यात आलेलं आहे आता हा पॅरेग्राफ वाचल्यानंतर पहिल्यांदा या पॅरेग्राफ संदर्भातली मी इन्फॉर्मेशन तुम्ही पण पॅरेग्राफ हा वाचायचा आहे माझ्याबरोबर पण वाचायचा आहे पहिला पॅरेग्राफ जो आहे थोडक्यात पॅरेग्राफ नाही हा पॅसेज जो आहे हा पॅसेज काय आहे तर मोठा आहे मोठा पॅसेज असेल त्यावेळेला पाठीमागं ठेवायचं दुसरा मुद्दा आहे की याच्यामधील जे काही सेंटेन्स जे आहेत ना म्हणजे याच्यामधला हा पॅरेग्राफ किती मोठा आहे बघा हा जो तिसरा नंबरचा पॅरेग्राफ दिसत आहे हा संपूर्ण इथून इथंपर्यंतचा हा खूप मोठा आहे बघा ज्यावेळेला असे मोठे असतात ना त्यावेळेला पुन्हा एकदा पॅरा पण मोठा आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये सेंटेन्स पण जे आहेत ना हे सेंटेन्स पण काय आहे तर मोठे आहेत या यांना काय करायचं आहे तर फुडं पुढं ठेवायचं आहे पुढे इन द सेन्स की ज्या वेळेला आपले छोटे पॅसेज असतील छोटे पॅसेज संपल्यानंतर अशा प्रकारच्या प्रश्नांना म्हणजे अशा प्रकारच्या पॅसेजना हात घालायचा असतो बघा ओके आता पुढे जाऊ आपण याच्यावरचे प्रश्न बघू नऊ नंबरचा प्रश्न काय विचारण्यात आलेला आहे इंग्लिशमध्ये वाचायचं असेल तर त्यांना इंग्लिशमध्ये इथे देण्यात आलेला आहे बघ आता पहिला प्रश्न काय विचारलेला आहे आज मोठ्या प्रमाणात विविध प्रजाती विस्तृत क्षेत्रावर लागवड केल्या जात आहेत बर ठीक आहे विविध प्रजातींची विस्तृत क्षेत्रावर लागवड केली जात आहे जनुकीय विविधतेमुळे हे साध्य झाले आहे आता आज मोठ्या प्रमाणात विविध प्रजाती विविध प्रजाती तर लागवड केली जाते पण विस्तृत क्षेत्र हे बरोबर आहे का हो विस्तृत तर याचं जर आपल्याला उत्तर बघायचं असेल तर आपण थोडं वरती गेलं पाहिजे बघा वरती जातो मी इथे बघा इथे संपूर्ण मानवजात खात असलेल्या मुठभर पिकांच्या व पशुधनांच्या प्रजाती मुठभर म्हटलेलं आहे विस्तृत आहे का नाही आहे एकदम तुटपुंज आहे पशुधन पण कमी आहे प्रजाती असलेल्या जनुकीय विविधत याचा अर्थ पहिला जो पर्याय तिथं देण्यात आलेला आहे म्हणजे पहिला पर्याय तो काय आहे तर चुकीचा आहे म्हणजे इथं आपल्याला समजू शकतं की फर्स्ट जो सेंटेन्स दिलेला आहे हा काय तर चुकीचा आहे तर हे काय आहे तर हे चुकीचं आहे जनुकीय विविधतेमुळे हे साध्य झाले जर हे चुकीचं असेल इथं काय दिलेलं आहे बघा ए बरोबर आहे व बी ही याची कारण है, ए है, ए चुकी आहे ए, ए, ए mm. का बरोबर नाही आहे ए चुकीचं आहे म्हणून बी बाबत प्रश्नच उद्भवत नाही आहे बरोबर आहे कारण ए जे देण्यात आलेलं आहे इथं या ठिकाणी ए चुकीचं आहे बघा आणि ए जर चुकीचं असेल तर बीच्या बाबतीमध्ये काय आहे काय प्रश्नच उद्भवत नाही बघा म्हणजेच हा पर्याय काय झाला आपला हा बरोबर आहे कारण विस्तृत म्हणण्यात आलेलं आहे विस्तृत देण्यात आले नाही तर तुटपुंज म्हणजे मुठभर म्हणण्यात आलेलं आणि जनुकी विवृत्तीमुळे झाले हा काय उल्लेखच नाही आहे म्हणजे बीचा काय प्रश्नच उद्भवत नाही आहे बघा ठीक आहे म्हणजे दुसरा पर्याय या ठिकाणी काय आहे तर बरोबर आहे नेक्स्ट पुढे जाऊ पुढचा का प्रश्न काय सांगत आहे हा दहा नंबरचा प्रश्न काय म्हणतो बघा शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी व खाजगी कंपन्यांना सगळ्यांनाच अधिक नफा हीच बाब सर्वात महत्वाची राहिली आहे आज जर बघितलं शेतकरी खाजगी खाज एक शेतकरी घेतला तर तो काय बघतो नफाच बघत आहे आणि खाजगी कंपनी जरी बघितली तर खाजगी कंपनी पण काय बघत आहे तर नफाच बघत आहे याचा अर्थ हा पर्याय बरोबर आहे बघा अधिक चांगले वान निर्माण करण्यास्तव जंगली वनस्पती लागवड केल्या जात असलेल्या प्रजातींना नेहमीच नियमितपणे मदत केली जाते आता जंगली वनस्पती लागवड आणि नेहमीच आणि नियमितपणे मदत केली जाते केली आहे असं हे वाक्य बरोबर आहे का नाही आहे हे वाक्य चुकीचं आहे नेहमीच केलेली आहे नेहमीच नियमितपणे हा जो शब्दप्रयोग आहे याच्या जागे काय काय आलेला आहे तर कधी कधी म्हटलेलं आहे बघा कधी 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 काय केलेली आहे तर मदत केलेली आहे आता हे जर बघायचं असेल तर आपल्याला पुन्हा एकदा पॅसेजमध्ये जावं लागेल पॅसेजवरती जातो बघा कधी कधी असताना पण मी तिथं अंडरलाईन पण केली होती बघा कधी कधी बघा यामध्ये प्रजाती कधी कधी उत्स्फूर्तपणे त्यांच्या जवळपासच्या वन्य नातलगांशी म्हणजे कधी कधी म्हणण्यात आलेलं आहे बघा कधी कधी या शब्दप्रयोगाचा वापर केलेला आहे नेहमीच म्हटलेला आहे का नाहीये म्हणजे तो पर्याय जो आहे तो सेकंड नंबरचा काय झाला तर चुकीचं आहे सेकंड नंबरचा पर्याय चुकीचा असेल फर्स्ट नंबरचा जर बरोबर असेल तर या दहाचं उत्तर काय येणार आहे एक मिनिट इथं दहाचं उत्तर काय येणार आहे ए बरोबर आहे बी चूक आहे दहाचं उत्तर तीन बरोबर येणार आहे ओके नेक्स्ट पुढे जाऊ हां आता अकरा नंबरचा क्वेश्चन काय बघा आपण जनुकी व विविधतेचा इतिहास पाहिला तर शेतकऱ्यांचा चांगल्या कामगुरीमुळे कामगिरीमुळे लाभ झाला आहे बरोबर आहे अधिक उत्पन्नामुळे श्रीमंत झाले आहेत हे पण बरोबर आहे साचेबद्ध सारख्या लागवडीच्या अडचणीतून मुक्त झाले आहे हे पण बरोबर आहे जनुकी विविधतेचे फायदे सांगितले आहेत परंतु सद्यस्थितीत त्याचा दुसरा निर्णय घ्यायला मुभा देत नाहीये याच्या संदर्भात बघा दुसरा निर्णय घ्यायला मुभा देते का नाहीये हे पण बरोबर आहे विपणन म्हणजे मार्केटिंग बघा मार्केट विपणन विहित वृत्ती त्यांना तसे करण्यास बाध्य करतात बरोबर आहे हे पण आणि त्यांना लाभ मिळतो परंतु त्याकरिता बरीच किंमत मोजावी लागते तर हा पण पर्याय बरोबर आहे आता याच्यातून काय करायचं बघा की जे पॉझिटिव्हनेस दाखवलेले आहेत पॉझिटिव्हनेस आणि जो निगेटिव्ह मुद्दे आता हे तर निगेटिव्ह मुद्दा हा एक दिसत आहे आणि हा एक दिसत आहे पण हे निगेटिव्ह मुद्दे जे आहेत ते जनुकीय विविधीच्या बाबतीमध्ये चांगल्याच चा बाबी सांगत असेल तर त्यावेळेला सगळे पर्याय जे असतात हे बरोबर असतात बघा आणि याचं उत्तर काय आहे तर चार हे याचं उत्तर बरोबर येत आहे बघा ओके म्हणजे अकराचं बघितलं उत्तर तर ए बी सी डी ई एफ हे सगळे जे पर्याय आहेत हे सगळे पर्याय काय आहेत तर बरोबर आहेत ओके नेक्स्ट बारा नंबरचा क्वेश्चन जो आहे बारा नंबरचा क्वेश्चन आपण बघू इथं बघा औद्योगिक देशांत पूर्वी चांगल्या प्रजातीची पैदास करणारे शेतकरी आजकाल करत नाहीत का करत नाही आहेत कारण आता ते कोण काम करत आहे शासकीय शास्त्रज्ञ आता ते स्वतः करीत आहेत बरोबर आहे शासकीय शास्त्रज्ञांच्या मार्फत करण्यास सुरुवात केलेली आहे पहिला मुद्दा बरोबर आहे इथं ए बरोबर आहे म्हणजे हे चुकीचं आहे बघा नंतर खाजगी कंपन्या हे काम आपल्या लाभासाठी करत आहेत बरोबर आहे खाजगी कंपन्या पण हे काम जे आहे ते त्यांच्या लाभासाठी करत आहेत बी बरोबर आहे आता नेक्स्ट जे आहे याच्यामध्ये आणखी काय म्हणलेलं आहे की शेतकरी दुसऱ्या कामात वेग व्यग्र आहे माहीत नाही बघा व्यस्त आहे वेग्र आहे म्हटलेलं आहे आणि शेतकऱ्यांना आपली जमीन दुसऱ्या कामासाठी वापरावायची आहे बरोबर आहे म्हणजे डी पण बरोबर आहे याचा अर्थ ए बी आणि डी बरोबर आहे याचा अर्थ सी पण बरोबर असणार आहे म्हणजे चौथा पर्याय जो आहे हा चौथा पर्याय याचं उत्तर बरोबर सांगत आहे ठीक आहे आता या पॅसेजमधून आपण काय शिकलो तर पॅसेज खूप टफ आहे अशा प्रकारच्या पॅसेजना पाठीमागं ठेवायचं असतं अशा प्रकारचे पॅसेज जे असतात ह्याच्यामध्ये पर्याय जे आहेत चार पाच सहा असे पर्याय दिले असतील तर चान्सेस सग सर्वच्या सर्व, सर्व बरोबर असण्याचे चान्सेस असतात बघा हा पण इथं आपण काय केलेलं तर मुद्दा समजून घेतलेला आहे ठीक आहे आणि ह्या पॅसेजना नेहमीच शेवटी सोडायचं असतं म्हणजे लास्टला अशा प्रकारचे पॅसेज सोडवायचे असतात जर तुमच्याकडे वेळ असेल तर ठीक आहे मित्रांनो मी तर थांबतो ॲप्लिकेशन डाउनलोड करा टेलिग्राम चॅनल आहे एज्युकेट इंडिया ग्रुपचं त्याची पण लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते टेलिग्राम चॅनेल पण जॉईन करा प्रत्येक लेक्चरची लिंक पहिल्यांदा टेलिग्राम चॅनलवरती येते आणि त्याच्यानंतर मग तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येते चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा जैन मित्रांनो मी ते थांबतो